नमस्कार माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, मी सांगितलेल्या गोष्टी रोज ऐकताय ना? ओळखा बर मी कोण आहे? बरोबर, मी आहे तुमची मैत्रीण प्रेरणा। मित्र मैत्रिणींनो, आज आपण स्व जाणीव म्हणजे काय याचा अर्थ जाणून घेऊयात। स्वतःची बलस्थाने, मर्यादा, इच्छा, आवडी निवडी, उणीवा इत्यादी विषयी स्पष्ट जाणीव असणं म्हणजेच स्वतःला ओळखणं, यालाच म्हणतात स्व जाणीव। लक्षात आलं ना? मग चला आज आपण एक नवीन गोष्ट ऐकूयात। गोष्टीचं नाव आहे कोळ्याने वाचिवले। रामपूरचा महेंद्र सिंह हा राजा फार दयाळू व न्यायी होता, तसाच तो उदारही होता। राजाला वैभवही खूप प्राप्त झालेले होते। तो मुलाप्रमाणे प्रजेचे पालन करी, प्रजा त्याला देवा समान मानित असे। राजाचे हे वैभव पाहून भरतपूरचा राजा सुजन सिंह हा त्या राजावर जळायचा। तो फार दुष्ट होता। एकदा त्याने महेंद्र सिंहाचा काटा काढायचे ठरविले। त्याने कट रचला, इतर राजांनाही त्याने आपल्या कटात सामील केले। महेंद्र सिंहाच्या सैन्यात फितुरी करायला सुरुवात केली आणि एक दिवस अचानक त्याने रामपूरवर हल्ला चढविला आणि लढाईला सुरुवात झाली। महेंद्र सिंह पराक्रमी असल्यामुळे सुजन सिंहाचा पराभव होऊ लागला, त्याचे सैन्य पळून जाऊ लागले। तेव्हा सुजन सिंहाने महेंद्र सिंहाच्या लोकांना लालच देऊन फितूर करून घेतले। त्यामुळे महेंद्र सिंह पराक्रमी असूनही त्याचा या लढाईत पराभव झाला। तो तिथून पळाला। तो सरळ एका जंगलात गेला। तिथे त्याच्या पाठीवर सुजन सिंहाचे सिपाही होतेच। महेंद्र सिंह खूपच दमला आणि एका गुहेत शिरला। तिथे एक दिवस दडून बसला। त्यावेळी त्या गुहेच्या तोंडाशी एक कोळी आला। त्याने त्या गुहेच्या तोंडावर एक छान पैकी जाळे विणून तयार केले। सुजन सिंहाचे शिपाई त्या गुहेजवळ आहे तिथेच थांबले। गुहेच्या तोंडावरचे कोळ्याचे जाळे पाहून एक शिपाई म्हणाला, राजा जर ह्या गुहेत लपला असता तर हे जाळे तुटले असते। असे म्हणून सुजन सिंहाचे शिपाई परत निघून गेले। महेंद्र सिंहाने सुटकेचा निश्वास सोडला। त्याने देवाचे आभार मानले। तो म्हणाला, एवढा सा तो कीटक त्याने माझे प्राण वाचवले। मग मित्र मैत्रिणींनो, लक्षात आली ना आजची गोष्ट? तात्पर्य एवढंच, मूर्ती लहान पण कीर्ती महान। वेळ प्रसंगी लहानाकडून सुद्धा आपले काम होऊ शकते, त्यामुळे कोणासही लहान समजू नये। मग मित्र मैत्रिणींनो, कशी वाटली ही गोष्ट मला नक्की सांगा। आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना एकत्र जोडण्यासाठी मी आरती नाईक चेंज मेकर यांची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।